हाय नमस्कार, मी गिरीश रेडकर आणि पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जसं की आपण लास्ट टाइम बघितलं होतं की इकडचा जो फेस्टिवल असतो कार्निवल तो आपण बघितलं होतं, तर त्याच्यानंतर थोड्या 2-3 महिन्यानंतर इकडे एक शिगमोत्सव म्हणून जेव्हा होळी असते त्याच्या थोड्या 2-3 दिवसानंतर शिगमोत्सव साजरा केला जातो आणि इकडे पूर्ण गोव्यात तो साजरा केला जातो आणि पूर्ण फ्लोट्स आणि डान्स ट्रेडिशनल डान्स जे असतात ते इकडे साजरे केले जातात रोडवर। तर तो कसा असतो काय असतो सर्वच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो, चला तर बघूया। फ्लोट चाललाय तो तुम्ही बघू शकता, तो आहे रावणाचं जेव्हा युद्ध झालं होतं त्याचा हा फ्लोट त्यांनी साकार केला आहे। सुंदररित्या त्यांनी साकार केला आणि त्यांच्यानी एकदम अशी चांगली इन्फो अशी दिलेली आहे त्याच्याबद्दल, तर बघून खूप चांगलं वाटतंय। आता याच्या पुढे पण खूप सारे असे ढोल पथक असतात ते पण आपलं डान्सने साजरे केले असतात ते। तर मित्रांनो, हा जो शिगमोत्सव असतो याच्यासाठी पूर्ण गोव्यातून गोव्याच्या वेगवेगळ्या पार्टमधून इकडे वेगवेगळे पथक येत असतात आणि त्यांची जी कला असते ढोल पथक किंवा डान्स असतात ते असं साजरे केले जातात आणि इकडे वेगळे फ्लोट्स पण असतात। जसे की आपण कार्निवलमध्ये बघितलं होतं तसे आता पण इकडे फ्लोट्स असतात, पण आता देवांचे असे वेगवेगळे फ्लोट असतात आणि ते इकडे त्यांना साजरं केलं जातं आणि नंतर त्यांना बक्षीस पण भेटलं असतं। तर ह्या वर्षीचं बक्षीस कोणाला भेटलं आणि कसं काय आहे सर्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, चला तर बघूया। मित्रांनो, तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर नसेल फॉलो करा तर इकडेच खाली आमची इंस्टा आय डी आहे, तिकडे पण नक्की जाऊन आम्हाला फॉलो करा कारण की तिकडे पण आम्ही नवीन नवीन पोस्ट Oh!
चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इकडेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा शिगमोत्सव तुमच्या गावी पण साजरा केला असतो, कसा वेगळ्या वेगळ्या रीतीने साजरा केला जातो ते पण नक्की कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इकडेच थांबवतो. व्हिडिओ बघून धन्यवाद. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तोपर्यंत धन्यवाद.